दिल्ली विमानतळावर गेल्या 40 मिनिटांपासून वीजपुरवठा खंडित झालाय, यामुळे सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर याचा मोठा परिणाम झालाय. तेव्हा दिल्लीमधलं हे अतिशय गजबजलेलं असं हे विमानतळ आणि दिल्ली विमानतळावर गेल्या 40 मिनिटांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळते. यामुळे सर्व यंत्रणा ठप्प झालेली आहे. प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे. देशांतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय देखील असेल, इथल्या विमानसेवेवर, विमान उड्डाणांवर मोठा परिणाम झालेला आहे. दरम्यान हा वीजपुरवठा कुठल्या कारणानं खंडित झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. सर्व प्रणाली देखील बंद झालेली आहे. अपडेट जाणून घेऊयात. रीमा कठाळे आपली प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. रीमा, काय नेमकं कारण आहे दिल्लीतला विमानतळावरचा वीजपुरवठा खंडित होण्याचं? दीपक, आपण प्रयत्न करतो हे दिल्ली एअरपोर्ट अथॉरिटीशी बोलून माहिती काढण्याचा, मात्र तुर्तास त्यांच्याकडून पॉवर आउटेजची काहीही कारणं त्यांनी सांगितलेली नाही आहे. आपल्याला जी सोशल मीडियावर माहिती मिळते त्याप्रमाणे साधारण 40 ते 45 मिनिटं झाले मुंबई दिल्ली एअरपोर्ट, माफ करा, वीज पुरवठा पूर्णपणे बंद आहे, ज्याच्यामुळे तिथली पूर्ण यंत्रणा जी आहे ती सुद्धा बंद आहे. मॅन्युअली सगळं काम सुरू आहे. प्रवाशांना डायरेक्शन्स देणं, त्यांना फ्लाईटच्या वेळा कळवणं, ते सगळं मॅन्युअली केलं जातं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केओस निर्माण झालेला आहे. एअरपोर्ट अथॉरिटीकडून अजून तरी कुठलीही कारणं स्पष्ट केलेली नाही आहे. रीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.